दुसरी मोठी बातमी आहे ते जळगावमधनं. ज्या जळगावच्या शासकीय महाविद्यालयातल्या गोंधळाबद्दल कालच आम्ही विशेष कार्यक्रम केला होता, दोन दिवसाच्या दुसरी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह मृत्यूनंतर 5 तास त्याच जागी होता. एवढंच नाही तर मृतदेह नेल्यानंतर ती जागा स्वच्छ करण्याची किंवा सॅनिटाईज करण्याची तसदीसुद्धा कोणी घेतली नाही. कहर म्हणजे मृत रुग्णाचं सामान, इंजेक्शनच्या सुया, रक्तानं माखलेले कापसाचे बोळे, सगळं बराच काळ तसंच पडून होतं. याचा एक व्हिडिओ व्हायरल होऊ लागलाय. ही घटना घडण्याआधी काही दिवस एका वृद्ध महिलेचा सुद्धा मृतदेह रुग्णालयाच्या बाथरूममध्ये थोडे थोडके नाही तर तब्बल 6 दिवस तसाच पडून होता. डीनसह 5 जणांना कालच याच सगळ्या संदर्भात निलंबित सुद्धा करण्यात आलेलं आहे. आणि आजच लगेच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पुन्हा एकदा त्याच जळगावच्या रुग्णालयातला राजेश भागवत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. राजेश, काय प्रकरण आहे? जळगाव जिल्ह्यात जे कोविड रुग्णालय आहे वैद्यकीय महाविद्यालय शासनाच्या, तिथे सतत भोंगळ कारभार उघडकीस येऊ लागल्याचे प्रकार दिसून येत आहेत. काल सुद्धा असाच एक प्रकार घडला. एक कोरोना धक्कादायक प्रकार उघड झालेला असा आहे की एका संशयित कोरोना रुग्णांच्या वार्डामध्ये एक डेड बॉडी 5 तास पडून होती. मात्र येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन किंवा कर्मचाऱ्यांनी या मृतदेहाला इथून हलवण्याची तसदी सुद्धा घेतली नाही. चादर खाली, एका चादरीखाली हा मृतदेह झाकून ठेवण्यात आलेला होता. यामुळे इतर संशयित जे रुग्ण होते वार्डात दाखल, त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं बघायला मिळत होतं. इथली जी सफाई आहे, ज्या 5 तासानंतर हा मृतदेह ज्यावेळी इथनं हलवला गेला त्यावेळी सुद्धा तिथे एक नवीन पेशंटला तिथे आणण्यात आलं. मात्र त्या बेडची सुद्धा साफसफाई करण्याची तसदी तिथल्या कर्मचाऱ्यांनी घेतलेली दिसून आली नाही. रक्ताचे बोळे, सलाईनच्या सुया, बेडवर पडलेलं रक्त हे आपण पाहू शकतो उघड झालेल्या क्लिप्समधनं. आता या प्रकरणी जे दोषी आहेत त्यांच्यावर काय कारवाई होते हे आता पाहणं गरजेचं आहे. कारण आता म्हणजे आता जळगावचं कोविड रुग्णालय हे मृत्यूचं घर आहे का असा सवाल आता जळगावकरांच्या मनामध्ये येऊ लागला आहे. राजेश, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अपेक्षा आहे की या संदर्भात काही तातडीनं उपाय केले जातील आणि नवीन नियुक्त केलेले जे डीन आहेत ते योग्य त्या उपाययोजनाही करतील. वळूयात पुढच्या बातमीकडे. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या कोरोना मृतांच्या नातेवाईकांसह थेट राजभवनावर पोहोचले. मुंबईमध्ये काही जणांना मृत म्हणून घोषित करण्यात आलं होतं, मात्र ते रुग्ण काही काळानं नंतर मृत पावले. अशा रुग्णांच्या नातेवाईकांना घेऊन सोमय्या राजभवनावर पोहोचले, त्यामुळे मुंबईतल्या आरोग्य यंत्रणेच्या परिस्थितीविषयी वाचा फोडण्याकरता सोमय्या यांनी आता थेट राज्यपालांच्याचकडे तक्रार केली आहे. राज्यपालांकडे अर्धा डझन परिवार की ज्यांचे नातेवाईकांत हॉस्पिटलमधून त्यांना गायब झाल्याची घोषणा करण्यात आली, प्रत्येकाला मिसिंगची कंप्लेंट करायला लावली आणि नंतर त्यांचा मृतदेह त्याच हॉस्पिटलमधून किंवा रेल्वे ट्रॅकमधून सापडला. राज्यपालांना ह्या सगळ्या ऐकून धक्का बसला आहे. त्यांनी सांगितलं मी हेल्थ सेक्रेटरी आणि त्याचबरोबर गृह सचिवांशी हा विषय बोलणार आणि पुढे असं होऊ नये यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे असा मी आग्रह